नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्समधील चॅप्टर 8 यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स वरील क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द सेंटेन्स बाय फिलिंग इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन दोज सेंटेन्सेस. फर्स्ट सेंटेन्स आहे, ईस्ट रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय डॅश मेथड. ईस्ट रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय बडिंग मेथड. एक्सप्लेनेशन, इफ वी ऑब्झर्व ईस्ट अंडर अ मायक्रोस्कोप वी विल ऑब्झर्व सम सेल्स मे हॅव स्मॉल राऊंड बॉडीज अटॅच टू देम. दीज आर न्यू डॉटर सेल्स ऑफ ईस्ट इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. In the process of formation, this method of asexual reproduction is called budding. Hence, yeast reproduces asexually by budding method. Next fill up ahe, toxins of fungal origin are called dash. Toxins of fungal origin are called mycotoxins. Explanation, various species of fungi grow on food items. They use nutrients in these food items for growth and reproduction. During this activity, fungi release certain poisonous chemicals into the food and thus food becomes poisonous. Hence, toxins of fungal origin are called mycotoxins. थर्ड फिलअप आहे, लेग्युमिनस प्लांट कॅन प्रोड्यूस मोर प्रोटीन ड्यू टू डॅश. लेग्युमिनस प्लांट कॅन प्रोड्यूस मोर प्रोटीन ड्यू टू रायझोबियम. एक्सप्लेनेशन, रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजिनियस कंपाऊंड्स फ्रॉम ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन. हाऊएवर, फॉर धीस प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन दे नीड leguminous plant as a host. Leguminous plants are rich in protein due to nitrogenous compounds made available by rhizobia. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द नेम्स ऑफ मायक्रोब्स फाउंड इन फॉलोइंग फूड मटेरियल. योगर्ट, ब्रेड, रूट नोड्यूल्स ऑफ leguminous plants, इडली, डोसा, स्पॉइल्ड पोटॅटो करी, हे काही पदार्थ दिलेले आहेत, त्यामध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. योगर्टमध्ये लॅक्टोबॅसिलाय आहे, ब्रेडमध्ये ईस्ट हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांटमध्ये रायझोबियम हे बॅक्टेरिया असतात, इडलीमध्ये ईस्ट, डोस्यामध्ये सुद्धा ईस्ट हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, तर स्पॉइल पोटॅटो करीमध्ये क्लॉस्ट्रिडियम हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. क्वेश्चन नंबर 3, आयडेंटिफाय द ऑड वर्ड आउट अँड से व्हाय इट इज ऑड वन. आपल्याला एक वर्डची सेरीज दिलेली आहे, त्यामध्ये कोणता वर्ड ऑड आहे तो आपल्याला शोधायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. पहिली वर्ड सिरीज आहे निमोनिया, डिप्टेरिया, चिकन पॉक्स, कॉलरा. याच्यामधला वेगळा शब्द आहे चिकन पॉक्स. चिकन पॉक्स इज कॉज बाय व्हायरस अँड अदर्स आर कॉज बाय बॅक्टेरिया. कारण चिकन पॉक्स हा व्हायरल डिसीज आहे आणि बाकी सर्व जे आहेत ते बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज आहेत. दुसरी वर्ड सिरीज आहेत लॅक्टोबॅसिलाय, रायझोबिया, ईस्ट आणि क्लॉस्ट्रिडिया. यामध्ये ईस्ट हा शब्द वेगळा आहे, कारण ईस्ट इज अ फंगस, रेस्ट आर बॅक्टेरिया. ईस्ट हे फंगस आहे म्हणजे कवक आहे, तर बाकीचे सर्व हे बॅक्टेरियाचे प्रकार आहेत. थर्ड वर्ड सिरीज आहे रूट रॉट, रस्ट ज्याला तांबेरा म्हणतात, रुबेला, मोझाईक. यामध्ये वेगळा शब्द आहे रुबेला. रुबेला इज व्हायरल डिसीज ऑफ ह्युमन, वेअर ॲज रेस्ट आर डिसीज ऑफ प्लांट. रुबेला हा
मानवामध्ये आढळून येणारा व्हायरल डिसीज आहे, तर बाकी सर्व हे प्लांटमध्ये दिसणारे डिसीज आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, गिव सायंटिफिक रिझन्स. फोम ॲक्युमुलेट्स ऑन द सर्फेस ऑफ डार्ट केप्ट फॉर अ लॉंग टाईम इन समर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बराच वेळ उघडी ठेवलेली जी डाळ आहे ती त्यावर फेस जमा झालेला दिसतो. डाळ ऑर एनी फूड आयटम्स विच केप्ट ओपन फॉर लॉंग टाईम कलेक्ट्स द ग्रोथ ऑफ मायक्रोब्स. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तापमान जास्त तर असतंच, आणि असे पदार्थ उघडे बराच काळ ठेवले तर त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ मोठ्या प्रमाणात होते. व्हाईल ऑप्टेनिंग न्यूट्रियंट्स फ्रॉम द फूड मायक्रोब्स रिलीज गॅसेस ॲज बाय प्रॉडक्ट. फूड आयटममधून आपलं न्यूट्रिशन मिळवताना मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये काही गॅसेस निर्माण करतात ॲज अ बाय प्रॉडक्ट, उप उत्पादित म्हणून गॅसेस काही तयार होतात. दीज गॅसेस फोम ऑन द सर्फेस ऑफ फूड स्टफ हॅविंग मोअर वॉटर कंटेंट. याच्यामुळे काय होतं तर पदार्थावर, डाळीसारख्या पदार्थावर ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे अशा पदार्थांवर फेस तयार होतो. हेन्स फोम ॲक्युमुलेट्स ऑन सर्फेस ऑफ डाळ केप्ट फॉर लॉंग टाईम इन समर. त्यामधला बी आहे, व्हाय द नॅफ्थलिन बॉल्स केप्ट विथ क्लोथ टू बी पुट अवे. नॅफ्थलिन बॉल्स म्हणजे डांबराच्या गोळ्या ज्याला म्हणतो आपण, त्या आपण कपड्यासोबत ठेवतो. नॅफ्थलिन इनहॅबिट्स द ग्रोथ ऑफ फंगी अँड बॅक्टेरिया. नॅफ्थलिनमुळे काय होतं तर फंगी म्हणजे बुरशी जी आहे अँड बॅक्टेरिया जीवाणू यांची वाढ थांबवली जाते किंवा वाढीला प्रतिरोध केला जातो. इट अल्सो हॅज स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक ओरड. त्याला एका विशिष्ट प्रकारचा असा उग्र वास आहे, ड्यू टू विच इट इज यूज ॲज इन्सेक्ट रिपेलंट. त्यामुळे इन्सेक्ट जे आहेत, काही कीटक जे आहेत ते म्हणजे जास्त करून झुरळ हे जे आहेत छोटे छोटे ते या कपड्यांजवळ येत नाही. हेन्स नॅफ्थलिन बॉल्स आर केप्ट विथ क्लोथ टू बी पुट अवे इन ऑर्डर टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड मायक्रोबियल ग्रोथ. मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ थांबवण्यासाठी हे नॅफ्थलिन बॉल्स हे कपड्यांसोबत ठेवले जातात. क्वेश्चन नंबर 5 आहे, राईट डाऊन द मोड ऑफ इन्फेक्शन अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर अगेन्स्ट फंगल डिसीज. काही फंगल डिसीज दिलेले आहेत, त्याच्यावर काय प्रिव्हेंटिव्ह मेजर घेता येईल ते आपल्याला सांगायचं आहे. नेम ऑफ डिसीज, डँड्रफ म्हणजे केसामधला कोंडा, रिंगवर्म ज्याला नायटा म्हणतो आपण, स्कॅबीज म्हणजे खरूज, हे सर्व फंगल डिसीज आहेत म्हणजे पॅथोजन. रोगजंतू कोण आहेत तर फंगी आहेत. मोड ऑफ इन्फेक्शन, कशामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, जर इन्फेक्टेड पर्सनच्या संपर्कामध्ये असू आपण तर आपल्याला हे आजार होऊ शकतात. तसंच हीज ऑर हर बिलॉंगिंग्स लाईक क्लोथ, त्या जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याचे कपडे किंवा इतर वस्तू वापरल्याने सुद्धा हा आजार आपल्याला होऊ शकतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, पर्सनल हायजीन, स्वतःचं जे हायजीन आहे, आरोग्य आहे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. स्वच्छ राहिलं पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजे. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, ज्यांना अशा प्रकारचे आजार आहेत त्यांच्या संपर्कामध्ये येणं टाळावं. त्यानंतर क्वेश्चन 6 आहे, मॅच द फॉलोइंग. आता हा क्वेश्चन मी मॅच करूनच दिलेला दाखवलेला आहे. ए पेअरमध्ये घटक आहेत रायझोबियम, क्लॉस्ट्रिडियम, पेनिसिलियम आणि ईस्ट. तर रायझोबियममुळे नायट्रोजन फिक्सेशन होतं वनस्पतींमध्ये, क्लॉस्ट्रिडियममुळे फूड पॉइझनिंग होतं, पेनिसिलियम प्रॉडक्शन ऑफ अँटीबायोटिक, कारण पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे, ईस्ट बेकरी प्रॉडक्ट. तर हे जे आहेत मॅच द फॉलोइंग,
ते आपण पाहिलेले आहेत. याच्या पुढचे प्रश्न आहेत जे आपण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.